कसं वाटतंय आता? ठीक आहे. विषयी कळलं. खूप वाईट वाटलं मला. देवाची मर्जी, दुसरं काय. अनुपमा, एक विचारू, रागावून नाहीस ना? नाही, विचार ना. आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तू आणि आता अचानक तू अशी पांढरी साडी. अनु, अरे विधवा आहे ना मी. विधवा बायकांनी असंच राहायचं असतं. अगं काय बोलतेस तू? अगं तुझ्यासारखी मुलगी या असल्या भाकड गोष्टींवर केव्हापासून विश्वास ठेवायला लागली? आणि खरं सांगू, तुला या अशा अवस्थेत मला पाहत नाहीये का? खरंच तू तुझ्या मर्जीने ही साडी नेसलेस? हो, खरंच मी स्वतःहून ठरवलंय की यापुढे असंच जगायचं, वीरेंची विधवा म्हणून. मी स्वतःवर ही बंधनं घालून घेतलीत. देव नेहमी नेहमी चांगल्या माणसांशी निष्ठुर का वागतो? अनु, तुला आठवत आहे लहानपणी आपण भातुकलीचा खेळ खेळायचो? किती हौसेने तू छोट्या छोट्या भांड्यांचा संसार मांडायचीस अगदी मनापासून. बहुतेक वेळा आपण दोघेच नवरा बायको असायचो. सगळे आपल्याला चिडवायचे सुद्धा. बर, मला सांग, तू लग्न का नाही केलंस? नाही झालं. नाही झालं? खरं सांग, तुझा विषय निघाला ना की अभिदादा नेहमी म्हणतो, कौस्तुभने लग्न का नाही केलं? खरंच तुझ्यात काय कमी आहे रे? तू कुठल्याही मुलीला विचारलंस ना तरी हसत हसत हो म्हणेल ती. तीही हो म्हणाली होती. कोण? मधुरा. मधुरा नाव तिचं. आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. छान दिवस होते ते. संसाराची स्वप्न सुद्धा रंगवली होती. पण एकदम ती बदलली. एका श्रीमंत मुलाने तिला मागणी घातली आणि ती त्याला हो सुद्धा म्हणाली. त्यानंतर तिने माझ्याशी बोलणं,
मला भेटणं बंद केलं. तिने हे का केलं हे सुद्धा मी तिला विचारलं नाही. 6 महिने डिप्रेशन मध्ये काढले मी. आता सगळं संपलं असं वाटलं त्यावेळेला. कुणासाठी जगायचं? सॉरी कौस्तुभ, मला हे माहिती नव्हतं. मी उगाच विषय काढला. अगं काही नाही ग, मी त्यातून सावरलोय. अगं खरंच सांगतो, मी त्यातनं खरंच बाहेर पडलोय. अनु तुला सांगतो की जे काही घडतं ना ते सगळं चांगल्यासाठी घडतं, यावर माझा विश्वास बसला त्यावेळी. लग्नापूर्वीच तिचं खरं रूप मला कळलं. नंतर कळलं असतं तर काय झालं असतं माझं? आई अजूनही मागे लागले, लग्न कर लग्न कर. पण खरं सांगू, लग्न करण्याची इच्छाच राहिलेली नाही. अरे सगळ्याच मुली अशा नसतात रे. हे बघ, तू माझं ऐक, लग्न कर. माझी खात्री आहे तुझ्या आयुष्यात खूप चांगली मुलगी येणार आहे. विचार कर. तू म्हणालीस हे खरं आहे, मलाही आता वाटायला लागले. माझ्या आयुष्यात खरंच खूप चांगली मुलगी येणार आहे. हॅलो, दौलतराव सरदेशमुख बोलतोय. वय वय अविनाशचे वडील. काय सांगताय काय? वा 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 वा, धन्यवाद बरं का, धन्यवाद. हा ठेवू का? हा नमस्कार नमस्कार. मंडळी पोरानो, बाहेर या बाहेर या, आनंदाची बातमी आहे. वा वा वा. काय काय झालं? अरे काय सांगायचं तुम्हाला, हे पट्ट्या ना पट्ट्या, याला जिल्ह्यातला तरुण कृषी उद्योजक म्हणून पुरस्कार मिळालाय. या वाघ आहे. वा वा वा, माझा वाघ आहे, वाघ. आशीर्वाद आहे बाळ, आशीर्वाद आहे. तुमचेच आशीर्वाद आहेत पाठीशी? नाही नाही, नुसता आशीर्वाद पाठीशी असून चालत नाही, त्याच्याकरता कष्ट करावे लागतात. आणि त्यात तू तो वाघा कुठं कमी पडलेला नाही. वा, आम्ही काय नुसती शेती केली रे, पण तू काय केलं, शिक्षण घेतलंस, शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले, फळावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आणलीस, म्हणून हे समजा श्रेय तुला जातंय बघ. बाबा, हे समज करण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभे होतात, म्हणून मी हे समज करू शकलो. तेव्हा हे समज श्रेय तुम्हासनी जातंय. आता एकमेकांना श्रेय नंतर द्या, आधी जाऊन मिठाई घेऊन ये. सर हा देवीच्या पाया पडा, जावा जावा जावा. वा 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 वा, तुम्हासनी सांगतो, आता आपल्या आवीचं नाव होणार, पेपरमध्ये फोटो येणार, आणि मग मी असा रस्त्यावरनं चालायला लागलो की नाही, लोक म्हणणार बघा बघा अविनाशचे वडील चालल्यात. वा वा वा, खरंच सांगतो, म्हणजे पोराच्या नावानं आई वडिलांना ओळखायला लागलं की नाही, त्याच्यापेक्षा मोठं सुख नसते नाही हो. खरं आहे हो, आजचा दिवस भाग्याचा म्हणायचा, देवीची कृपा आणि काय. होय देवा, अशीच कृपा ठेव रे बाबा आमच्यावर. आज असं अचानक येणं केलं? तुम्हाला सावधानतेचा इशारा द्यायला आलोय. का हो, काय झालं? तुमच्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाला धोका? अहो पण मी कोणाचं वाईट केलंय? अविनाश सरदेशमुख विसरलात का? अविनाश दौलतराव सरदेशमुखांचा पोरगा. तो माहिती हो मला, पण तो माझ्या जीवावर का उठलाय?
पुजारी बाबा तुमच्यामुळेच दौलतरावांवर दागिने चोरीचा आरोप आला होता ना, तुमच्यामुळेच त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं ना. पण आता काय त्याचं, दौलतराव तर सुटले. वय परत अविनाश तुमच्यावर जाम खवळलाय, त्या पुजाऱ्याला जित्ता सोडणार नाही असं म्हणत होता. पण आता करायचं काय? अहो मी तर असं ऐकले की महारतीच्या वेळी तो काहीतरी गडबड करणार, तुमचा पूर्ण वचपा काढणार त्यो. महाआरतीच्या वेळी? ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. हो त्याला असं तसं समजू नका, लय डेंजर आहे त्यो. नीट सांभाळून राहा, कळलं का? अजितराव आभारी आहे तुमचा, नाही तुम्ही मला सावध केलं. अहो असं काय म्हणताय पुजारी बाबा, अहो कामच आहे माझं ते. नाहीतरी तो दौलतराव दुश्मनच आहे माझा. चांगला हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला त्यानं, नाही का? खरं आहे तुमचं, त्यांच्या विरोधात आपण सगळ्यांनी हात मिळवणी केलीच पाहिजे. करूया ना, हात मिळवणी करूया आपण. चला येऊ का? काळजी घ्या मात्र तुम्ही. हा कविता, ए कविता, आले काय? कविता आज जेवायला काय करायचं ग? म्हणजे घरात वांगी आहेत पण आपल्या आवीला वांगी आवडत नाहीत नव, आणि हे बाजारात गेले की अगदी वांगीच घेऊन येणार बघ. आज मला आवीच्या आवडीचा भेद करायचा आहे, काय करू ग? मला वाटतं शेंगा बटाट्याची भाजी करते आणि गवल्याची खीर करते. आवीला गवल्याची खीर लई आवडते. मी काय म्हणते, आज तुमच्या दोघांचा स्वयंपाक करा. का ग? तुम्ही जेवणार नाही? आवीला बक्षीस मिळाल म्हणून आपुसकच पोट भरलंय तुमचं. तसं नाही हो आई. अहो हे काय म्हणत होते, ते लक्ष्मी चौकात नवीन हॉटेल उघडलंय ना, तिथे जाऊया जेवायला. असं का? म्हणजे आमच्या नकळत गुपचूप बेत रचलेला दिसतोय तुम्ही. हा तसं नाही, सांगणारच होते की आता. सांगणारच होते की? म्हणजे राजा राणी दोघं बी बाहेर जेवायला जाणार आणि आम्ही काय ग पाप केलंय? आम्हाला बी घेऊन जा की. चला की. काय नको, तुम्ही दोघच जावा. चांगला खुशीचा मौका आहे, बाहेर हिंडा फिरा, चांगलं जेवा आणि यावा घरला. आई अहो अनुलाही बातमी सांगायला पाहिजे. हो माझ्या कसं ध्यानात आलं नाही ग? थांब तिला फोन करते. हॅलो. हॅलो कोण बोलते? आपण कोण? मी अनुची आई बोलते. अनुची आई होय, मी आदिती बोलतीये. जरा अनुला फोन देता का? अनु अनु बाहेर गेलीय. तिला एक निरोप द्यायचा होता. मला सांगा ना. म्हणजे आमच्या आवीला तरुण ऋषी उद्योजक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. मी तिला सांगते. हा ठेवू. बाई आहे, साधं अभिनंदन मी केलं नाही बघ. आदिती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जगदंब जगदंब. काय हो? अहो हे काय, आज एवढा महत्वाचा दिवस, देवीची स्थापना झाली आजच्या दिवशी, आज तरी हात सैल सोडा की. अहो काय करणार, महागाई किती वाढली. देवीच्या कार्यात तेवढी महागाई आठवते तुम्हाला? आणि तीर्थप्राशनाच्या वेळी तेव्हा नाही आठवत. चला. नमस्कार. नमस्कार पुजारी महाराज, नमस्कार. या या उत्तम राव, या. झाली का देवीच्या पूजेची तयारी? चालली आपली. बर, आज एवढी महाआरती पहा किती तुरळक गर्दी जमली.
धार्मिक कार्यात कुणा उत्साहात राहिलेला नाही हल्ली. चालायचं चो. तुम्ही काय बघताय? या के दर्शन. हे आपल्या गावचे महात्मा आलेले दिसत नाहीत अजून. कोण? दौलतराव? ते हल्ली फारसे येत नाही तिथे. आणि नाही येत ते बरंच आहे. अहो त्यांचं थोबाड बघितलं की अख्खा दिवस वाईट जातो. असं बोलायचं नाही हो. बोललं तरी हळू बोलायचं. भीतीला कान असत. आणि त्यांचे ते देवटे चिरंजीव? तो आला ना तरी त्याला घेणार नाही मी देवळात. का हो? अहो माझ्या जीवावर उठलाय तो. काय सांगताय? मग आपण ओ अजितराव या या अजितराव या या. उत्तमराव नमस्कार. पुजारी बाबा या या. अगदी वेळेवर आलात. चला पुजारी महाराज आरतीला सुरुवात करा. चला अहो थांबा थोडा वेळ. काहीतरी लोक जमवलेत की काय कमी आहेत का? बस झाले की तेवढे? अरे ये रा ये अभी ये. अरे ये ये आवे ना शी. एक मिनिट चालता हो. तुला देवळात प्रवेश करता येणार नाही. हे सांगणारे तुम्ही कोण? मी या देवळाचा पुजारी आहे. पुजारी झाले तर काय? देऊळ का तुमच्या मालकीचं आहे का? नाही तर तुझ्या बापाचं आहे. तोंड सांभाळून बोला. आबांचं नाव घ्यायचं काम नाही. एकदा नाही 100 वेळा घेणार. तुझा बाप चोर आहे. मारतोय म्हणजे बाप चोर आणि पोरगा गुंड मवारी बदमाश. मी तुझा जीव घेतला बिगर मी गप नाही बसणार. अरे काय सूर? अरे तू काय बोलला ऐकलं नाही का? आबांना चोर म्हणलं तू आणि मी गप्पूस होय. शांत हो. मी काय सांगतो त्या इकडे बाजून ये. आधी ऐक तू माझा ऐक. आधी पहा पहा गावकऱ्यांनो मला जीवे मारायची धमकी देतो तो. पहा तू ऐकलं नाही का? अरे आबांना चोर म्हणला. अरे होय जो काय मी म्हणाल त्याच्या पायी तू कशा पायी डोसक फिरून घेतोयस? शांत हो. अंग अशी. आणि मला सांग आबा इकडे येणार नाहीत ना? नाही ते बाहेर गेल. हा हे बरं झालं. नाही तर हे सगळं त्यांच्या कानावर पडायचं. उगाच त्यांच्या डोसक्याला त्रास. आणि एक काम कर आता पूर्ण शांत हो. आणि घरी गेल्यावर इथं काय झालंय ते घरच्यांना अजिबात सांगू नको. अरे बाबा नाही सांगणार. या आमच्या अनुमुळे आधीच घरच्यांना टेन्शन आहे. ते मी बराबर आहे म्हणा. आता तू निघ कामाला निघ. आता डोक्यात नाही सगळं काढून टाक. कळलं ना? जा.